नरेडकोच्या होमेथान प्रदर्शनाची यशस्वी सांगता। केवळ 4 दिवसात 342 सदनिकांची झाली बुकिंग, सुमारे 60,000 अधिक नागरिकांनी दिली भेट। नरेडकोच्या होमेथान 2022 प्रॉपर्टी एक्सपो प्रदर्शनाची यशस्वी सांगता झाली। या प्रदर्शनाला दिनांक 22 डिसेंबर पासून प्रारंभ झाला असून आज रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी या प्रदर्शनाचा समारोप झाला आहे। विशेष म्हणजे या प्रदर्शनास नाशिक मधील नाशिक शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेले 4 दिवस या प्रदर्शनाला सुमारे 60,000 अधिक नागरिकांनी भेट दिली। तसेच 4 दिवसात सुमारे 342 ग्राहकांनी घरांचे आणि शॉपचे बुकिंग केले आहे। एक प्रकारे गृह प्रकल्पाच्या पहिल्याच प्रदर्शनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरांची बुकिंग होण्याचा हा विक्रमच दिसून येतो। विशेष म्हणजे या प्रदर्शनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सायंकाळी नरडकोच्या होमेथान प्रॉपर्टी एक्सपोला भेट दिली। या प्रसंगी त्यांच्या समवेत आमदार देवयानी फरांदे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर नाशिकच्या विकासात संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मुंबई पुणे शहरापाठोपाठ आता नाशिक शहराचा देखील झपाट्याने विकास होत असून यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा आहे। मध्यमवर्गीयांना कमी दरात घरे उपलब्ध करून देण्याचा नरडकोच्या होमेथान प्रदर्शनाचा उद्देश निश्चितच सफल झालेला दिसतो। त्याचप्रमाणे या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या पसंतीची घरे घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे। येत्या काळात नाशिकमध्ये IT पार्क, न्यू मेट्रो आणि विमान कनेक्टिव्हिटीसह अधिकाधिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तसेच प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन नरडकोच्या होमेथान प्रदर्शन भेटी प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले। या बांधकाम व्यावसायिकामुळं शहराला सुंदरता येतं आणि कमी खर्चामध्ये जास्त सुलभ आणि मोठ्या कार्पेट घर मिळू शकतं। तो कॉट हाऊसिंगची घर सुद्धा मिळू शकतात, मध्यमवर्गीयाला दिलासा मिळू शकतो। आणि जेव्हा असा एक्सपोर होतो तेव्हा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त वस्तू त्या वस्तू आपल्या घराला लागतात किंवा आपल्या प्रॉपर्टी लागतात त्यासुद्धा हे लॉजिक होतं। नाशिकला 4 दिवसाचा हा प्रॉपर्टी असतो हा खरंच जनतेला कमी खर्चात जास्त घर मिळून जास्त चांगलं घर मिळून देण्याकरता व्यवसायिकांनी संधी करून दिली आहे। मी नरेटू आणि उमेदवार या 2022 एक्सपोच्या या उत्कृष्ट आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्याकरता आलो आहे। मी बघितलं खूप सुंदर आयोजन झालं, खूप उत्कृष्ट आयोजन आहे। फक्त व्यावसायिकाला बांधकाम व्यावसायिकाला माझी विनंती आहे की एक्सपोमध्ये असा कुठलाही व्यावसायिक असू नये, तुमच्या कुणाचा मनस्ताप होईल। जे जे नागरिक खूप या ठिकाणी विश्वासाने एक्सपोमध्ये येतात आणि आपला जीवनाची कमाई लावतात, नोकरीवाले लोक आपला पेन्शन लावतात, आपला शेवटचं त्याला जे काही मिळतं ते संपूर्ण लावून घरं घेतात, कुणाची फसगत होऊ नये। कारण या ठिकाणी जे टीम आहे, टीम नाशिक, ते अत्यंत इमानदारीने काम करणारी आहे, कुणाला फसवणारी नाही आहे। त्यामुळं मी नक्कीच योग्य ठिकाणी आलो आहे। एक्सप्रो 2022 हा नाशिककरांना खूप फायदा करून देईल असं मला वाटतं। सर, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या वतीनं या ठिकाणी नाशिकला जे हे होमेथॉन एक्झिबिशन भरवलेलं आहे, खरं तर काही दिवसापूर्वीच एक एक्झिबिशन इथं भरलेलं असताना आता हे कमी अंतरात दुसरं एक्झिबिशन इथं भरताना जो एक नाशिककरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसतो आहे ना, त्यावरून नाशिककरांची या विषयातली भूक आणि आवश्यकता ही अधिक वाढलेली आहे हे आपल्या लक्षात येतं। अशा प्रकारच्या प्रदर्शनांची नाशिकला खूप आवश्यकता आहे। नाशिकचा व्हॉल्यूम वाढलेला आहे, नाशिक 25 लाखात झालं आहे, पण नाशिक वाढत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुणे, मुंबई, ठाणे ही जशा शहरांची वाढ झाली आहे आणि
तिथला एक कडेलोट व्हायला लागला आहे लोकसंख्येचा, तसं नाशिकचं अजून झालेलं नाही आहे. नाशिकचं हवामान लक्षात घेता, नाशिकची एकूण सगळी परिस्थिती लक्षात घेता, संपूर्ण भारतामध्ये चांगलं हवामान लाभलेलं नाशिक हे महानगर आहे. एकेकाळचं दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेलं प्राचीन काळातलं नाशिक महानगर हे आजही त्याच वातावरणात अजून आहे असं लोकांना भासतं. जे जे नाशिकला व्यावसायिक येतात व्यवसायाच्या निमित्तानं, मग EMR असतील, SR असतील, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा वेगवेगळे पाहुणे कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेरचे जे येतात, ते इथलं 2-4 दिवसाचं वास्तव्य जे अनुभवतात, इथलं हवामान अनुभवतात, त्यावेळेला उत्तर आयुष्यात आपण नाशिकला राहायला यायचं हे मनोमनी त्या ठिकाणी ठरवतात. रेडकोच्या माध्यमातून आज नाशिककरांसाठी इथं होमेथॉन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपल्या स्वप्नातील घर हे नाशिककरांना मिळावं ह्यासाठी रेडकोने ह्या ठिकाणी अतिशय चांगला आणि सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. त्याला नाशिककरांनी खूप उत्तमचा प्रतिसाद दिलेला आहे. हजारो लोकांनी ह्या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे आणि जवळपास ऑन दी स्पॉट 200 फ्लॅट की आणि दुकानं ह्या ठिकाणी बुक देखील झालेली आहे. ही खूप मोठी उपलब्धी नाशिककरांसाठी आहे आणि ज्यांना घर घ्यायचं आहे, दुकान घ्यायचं आहे, कमर्शियल जागा घ्यायची आहे, त्यांच्यासाठी नरेडकोच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तम असं नियोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्व नाशिककरांच्या वतीने सगळ्या नरेडकोच्या टीमचं मनापासून अभिनंदन करते आणि सर्वांना शुभेच्छा देते. आत्ताचं जे हे एक्झिबिशन भरलेलं आहे, अतिशय उत्तमरित्याने प्रत्येक बिल्डरांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन नाशिक शहराला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे त्यांचा. आणि प्रत्येक बिल्डरनी ग्राहकांना उत्तम अशी सेवा देण्यासाठी असे सगळे प्रयत्न केलेले आहेत. प्रत्येकाने मिळकतीचं टायटल असेल, त्याच्या अनुषंगाने असलेले ॲग्रीमेंट असेल, याबाबत योग्य ती अतिशय काळजी घेतलेली आहे. त्यामुळे इथं येणाऱ्या ग्राहकाला जे काही इथे प्रॉपर्टी तो खरेदी करणार आहे त्याला उत्तम असे मिळकतीचं टायटल असलेलं व सगळे त्याला उत्तम अशा दर्जाचं बांधकाम आणि त्यामध्ये असलेल्या सोयीसुविधा प्राप्त होणार आहेत. नॅरेडगोच्या सर्व टीमनी अतिशय मेहनतीने हा आत्ताचा जे एक्झिबिशन आहे पहिलंच वर्ष आहे हे त्यांचं उत्तमरित्या केलेलं आहे. नाशिकला अतिशय चांगल्या दिशेने घेऊन जाणारं हे प्रदर्शन ठरेल. या प्रदर्शनामध्ये आत्तापर्यंत साधारणतः 256 फ्लॅट बुक झालेले 3 दिवसामध्ये. म्हणजे नाशिककरांची गरज ओळखून नॅरेडकोने अतिशय योग्य वेळेस हे एक्झिबिशन लावलेलं आहे. त्याबद्दल नॅरेडकोच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि नाशिकच्या ग्राहकांना देखील त्यांचे मी आभार मानतो संस्थेच्या वतीने की त्यांनी ह्या प्रदर्शनाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.